नमस्कार, टेस्टी फूड चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्टीम्ड जिरो ऑइल वांग्याची, ढोबी मिरची आणि कारल्याची रेसिपी. ही मिनिमम ऑइलमध्ये किंवा झिरो ऑइलमध्ये आपण बनवलेली आहे. ही पारंपरिक रेसिपी आहे. चला तर मग करू या रेसिपीसाठी सुरुवात. यामध्ये आपण गरजेनुसार लसूण घेणार आहोत. इथे मी एक गड्डा लसूण घेतलेला आहे. यामध्ये थोडंसं खोबरं ॲड करून सर्व प्रकारचे गरम मसाले आवडीनुसार ॲड करावेत. यामध्ये मी गोडा मसाला ॲड केलेला आहे, गरम मसाला ॲड केलेला आहे, धने पावडर ॲड केलेली आहे, आल्याचे तुकडे ॲड केलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे. आता हे वाटण बारीक झालेलं आहे. आता आपण वांग, कारलं आणि ढोबी मिरची व्यवस्थित कापून घेणार आहे. मी पहिल्यांदा कारलं नीट कापून त्यातला मधला बियांचा भाग आहे तो रिमूव्ह करून घेणार आहे, की जेणेकरून बाकीचे व्हेजिटेबल कट करेपर्यंत कारलं आपण मिठाच्या पाण्यात भिजत ठेवणार आहोत. आता हे कट केलेलं कारलं मिठाच्या पाण्यात भिजत घालून घ्यायचं आहे. आता वांगी आणि शिमला मिरची कापून घ्यायची आहेत. वांग्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत, पण पूर्णपणे वांग कट नाही करायचंय. आता या पद्धतीने मी ढोबी मिरची कट करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आता ढोबळी मिरची आणि वांग पण कापून झालेलं आहे. आता आपण स्टफिंगसाठी मसाला बनवूया. आपण आता बारीक केलेला मसाला आहे तो घ्यायचा आहे. आपण मसाला हा पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. सो मी भांड्याला लागलेला मसाला भिजत ठेवणार आहे, जेणेकरून ते पाणी आपल्याला यूज करता येईल. यामध्ये मी चवीनुसार घाटी मसाला ॲड करणार आहे. मी तर दोन अडीच चमचे घाटी मसाला घेतलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घ्यायचं आहे. आता मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट 5 ते 6 चमचे घेणार आहे.
आता मी इथे कोवळ्या देठासहित चिरलेली कोथिंबीर घेणार आहे. कोथिंबीर खूप सारी वापरायची आहे. आणि पाणी घालायच्या आधी हा मसाला हाताने व्यवस्थित कुस्करून मिक्स करायचा आहे. मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण भांड्यामध्ये भिजत ठेवलेल्या मसाल्याचं पाणी हे ॲड करायचं आहे. पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे. आणि थोडं ॲड केलं की मसाला व्यवस्थित मिक्स करून चेक करायचं आहे की मसाला तो जास्त पातळ तरी होणार नाही ना. मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण वांग्याचं, ढोबे मिरचीचं आणि कारल्याच्या कापांचं स्टफिंग करून घेणार आहोत. आता वांग्याचं स्टफिंग करून घ्यायचं आहे. वांग्याचं स्टफिंग झाल्यानंतर वांगं आपण व्यवस्थित चारी बाजूनी दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून मसाला सुटत नाही, बाहेर येत नाही. तुम्ही पाहू शकता याबरोबर ढोबळे मिरची आणि कारल्याचं सुद्धा स्टफिंग करून घ्यायचं आहे. आता आपण स्टफिंग कंप्लीट केलेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुकरची जाळी ठेवायची आहे. एक प्लेट घेऊन यामध्ये आपण स्टफ केलेले कारली, वांगी आणि ढोबळी मिरची ठेवायची आहे. मी प्लेटला थोडंसं तेल यूज करणार आहे की जेणेकरून मसाला किंवा ढोबळी मिरची वांगी आपल्या प्लेटला छिटकू नयेत म्हणून. ही कराडची पारंपरिक रेसिपी आहे. आता हे आपण वांगी, ढोबळी मिरची आणि कारली व्यवस्थित वाफलवून घेणार आहोत. 20 ते 25 मिनिटांनी हे 20 ते 25 मिनिटांनी हे व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तुम्ही वाटल्यास तेलामध्ये फ्राय करू शकता.
आता आपण एका कढईमध्ये मसाल्याचं शिल्लक राहिलेलं पाणी आणि शिल्लक राहिलेला मसाला हा 5 ते 6 मिनिटासाठी बॉईल करून घेणार आहोत. गरज वाटल्यास यामध्ये लाल तिखटसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता वांग्यावरती किंवा ढोबी मिरचीवरती आपण ही ग्रेव्ही यूज करू शकतो खाण्या